हेलो गाइस, तर लास्ट लेक्चरला आपण फॉर्म्युलेशन ऑफ एलपीपी याचे इंट्रोडक्शन आणि लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम या कन्सेप्टच किंवा हा जो पॉइंट आहे या पॉइंटवरचा जो इंट्रोडक्टरी पार्ट होता तो आपण कव्हर केलेला होता. ओके, सो आजच्या लेक्चरला आपल्याला एलपीपीला फॉर्म्युलेट कसे करायचं ओके हे आपण बघायचं आहे. तर त्याच्यासाठी मी दोन टाइपचे एक्झाम्पल्स आजच्या लेक्चरला कव्हर करणार आहे. फर्स्ट टाइपचं जे एक्झाम्पल असेल, जसे मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं की एलपीपी ज्यावेळेस तुम्ही फॉर्म्युलेट करता त्यामध्ये तुम्हाला दोन टाईपचे प्रॉब्लेम होऊ शकतात. एक तर मॅक्झिमायझेशनवाला प्रॉब्लेम येईल किंवा मिनिमायझेशन ऑफ कॉस्ट वाला प्रॉब्लेम येईल. मॅक्झिमस कशाला करतात, प्रॉफिट जो असतो प्रॉफिटला नेहमी तुम्हाला कसं वाढवायचं असतं, म्हणजे तुम्ही प्रॉफिटला काय करता, मॅक्झिमाइज करता. ओके, आणि कॉस्टला कसं करता, तुमच्या प्रोडक्टची कॉस्ट लेस असेल तर जास्तीत जास्त तुमचा प्रॉफिट होणार आहे. ओके, कारण जास्तीत जास्त तुमचं प्रोडक्ट विकलं जाईल, म्हणजेच काय, मिनिमायझेशन ऑफ युअर कॉस्ट. ओके, प्रोडक्टची जे कॉस्ट कमी असेल तर जास्तीत जास्त विकला जाईल, म्हणजे काय, मिनिमायझेशन ऑफ कॉस्ट, मॅक्झिमायझेशन ऑफ प्रॉफिट. तर या दोन पॉईंट्सवरचे एक्झाम्पल आपल्याला आजच्या लेक्चर्सला बघायचं आहे. तर सर्वात फर्स्ट जे आपलं एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर फर्स्ट मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून दाखवतो की एक्झाम्पल कसं आहे आपलं. पहिल्यांदा मी तुम्हाला जे एक्झाम्पल आहे ते कम्प्लीट रीड करून दाखवीन. त्याच्यामध्ये कोणता कोणता डेटा गिव्हन आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. हवं असेल तर तुम्ही त्या एक्झाम्पलचं स्क्रीनशॉट काढून बघा, कारण ते एक्झाम्पल मला इथे डायरेक्टली स्क्रीनवर सॉल्व्ह करताना दाखवता येणार नाही त्याच्यामुळे. सो तुम्ही काय करा, एक्झाम्पल बघा पहिला, नीट रीड करा. जो गिव्हन डेटा आहे तो मी ते डायरेक्ट लिहून घेणार आहे आणि त्याच्यानंतर त्याला टॅब्युलर फॉर्ममध्ये लिहिणार आहे. ओके, त्याच्यानंतर सगळ्या पुढच्या स्टेप्स कॅरी केल्या जातील आपल्या. तर हे बघा, हे आहे एक्झाम्पल नंबर फर्स्ट. आता एक्झाम्पल नंबर फर्स्ट मध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा, मी तुम्हाला नीट एक्सप्लेन करतो. एक्झाम्पल नंबर फर्स्ट मध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा, अ मॅन्युफॅक्चरर प्रोड्युसेस टू टाइप्स ऑफ मॉडेल्स, M1 अँड M2. त्यांनी काय सांगितलंय, एक मॅन्युफॅक्चरर आहे तो दोन टाईपचे मॉडेल्स बनवतो. त्यातल्या पहिल्या मॉडेलचं नाव आहे M1 आणि सेकंड मॉडेलचं नाव आहे M2. कधीही ज्यावेळेस तुम्ही फॉर्म्युलेशन करत असता कुठल्याही डेटाचं किंवा कुठल्याही वर्ड प्रॉब्लेमचं, त्यावेळेस त्या प्रॉब्लेम नीट रीड करा. त्याने डेटा कोणता दिलाय हे पहिल्यांदा लिहून घ्या, त्याच्यानंतर त्या डेटाला फॉर्म्युलेट करा. ओके, त्याने काय दिलं सांगितलं बघा, मॅन्युफॅक्चरर प्रोड्युसर्स टू टाईप्स ऑफ मॉडेल M1 अँड M2. मॅन्युफॅक्चरर काय करतोय, दोन टाईपचे जे मॉडेल्स आहेत ते बनवतो. पहिल्या मॉडेलचं नाव आहे M1, सेकंड मॉडेलचं नाव आहे M2. ईच M1 मॉडेल रिक्वायर्स 4 hours ऑफ ग्राइंडिंग अँड 2 hours ऑफ पॉलिशिंग. म्हणजे काय, मॅन्युफॅक्चर ते प्रोडक्ट बनवताना दोन टाईपच्या प्रोसेस फॉलो करतोय. पहिली प्रोसेस आहे ग्राइंडिंगची आणि सेकंड प्रोसेस आहे पॉलिशिंगची. मग जर तुम्हाला M1 मॉडेलसाठी, जो M1 तुमचा फर्स्ट मॉडेल आहे, त्या मॉडेलसाठी 4 तास लागतात ग्राइंडिंग करायला आणि 2 तास लागतात पॉलिश करायला. ओके, कुठलाही M1 मॉडेल तुम्ही जर घेतलात तर त्याला 4 तास ग्राइंडिंग करावं लागतं आणि 2 तास पॉलिश करावं लागतं. ओके, नंतर त्यांनी काय सांगितलं बघा, वेअर ॲज इच M2 मॉडेल रिक्वायर 2 hours ऑफ ग्राइंडिंग अँड 5 hours ऑफ पॉलिशिंग. नंतर त्यांनी काय सांगितलं, M2 मॉडेलसाठी सेम डेटा दिलाय. M2 मॉडेलला काय हवंय, 2 तास ग्राइंडिंग करावं लागतं आणि 5 तास पॉलिश करावं लागतं. ओके, म्हणजेच M1 आणि M2 मॉडेलसाठी तुमच्याकडे गिव्हन डेटा बघा काय, M1 आणि M2 असे दोन टाईपचे मॉडेल्स आहेत जे तुम्ही प्रोड्यूस करताय किंवा जो मॅन्युफॅक्चरर आहे तो प्रोड्यूस करतोय. त्याच्यानंतर दोन्ही मॉडेल्सना काय केलं जातं, दोन प्रोसेसनी बनवलं जातं. एक तर त्याला पहिल्यांदा ग्राइंडिंग केलं जातं, सेकंड पॉलिश केलं जातं, पुन्हा M2ला ग्राइंडिंग केलं जातं, पॉलिश केलं जातं. मग M1 साठी ग्राइंडिंग आणि पॉलिशिंग साठी लागणारा टाइम दिलाय, M2 साठी ग्राइंडिंग आणि पॉलिशिंग साठी लागणारा टाइम दिलाय.
नंतरच्या सेंटेंस मध्ये त्याने काय सांगितलं बघा, द मॅन्युफॅक्चरर हॅज टू ग्राइंडर्स अँड थ्री पॉलिशर्स. ओके, म्हणजेच तुमच्याकडे जो अवेलेबल टाइम आहे तो कसा वाढेल, ग्राइंडरचा टाइम टू टाइम्स ने वाढेल. कारण इथे त्यांनी ज्या रिक्वायरमेंट दिल्या होत्या तो एक ग्राइंडर काम करतो. ओके, बघा त्याने इच एम वन मॉडेल रिक्वायर्स फोर आवर्स ऑफ ग्राइंडिंग. म्हणजेच काय, तर एक जर तुम्हाला ग्राइंडर तुम्ही युज करताय तर एक मॉडेल एक ग्राइंडर चार तास काम करू शकतो किंवा चार तास ग्राइंड करू शकतो. तसे तुमच्याकडे किती ग्राइंडर आहेत, दोन ग्राइंडर्स आहेत आणि पॉलिशर किती आहेत, तीन पॉलिशर्स आहेत. ओके, आता हा जो डेटा आहे इथे बघा, द मॅन्युफॅक्चरर हॅज टू ग्राइंडर्स अँड थ्री पॉलिशर्स, याला फक्त थोडंसं बाजूला ठेवा किंवा सेपरेट ठेवा, कारण हा पार्ट आपल्याला जो अवेलेबल टाइम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड करायचं आहे. त्यात मी तुम्हाला हे तुम्हाला वाचून दाखवते फक्त, तिथे तुम्हाला समजेल ज्यावेळेस मी तुम्हाला टॅब्युलर फॉर्ममध्ये देईन तेव्हा. ओके, नंतरच्या सेंटेन्समध्ये त्याने काय सांगितलंय बघा, इच ग्राइंडर वर्क्स फॉर 40 आवर्स अ वीक. प्रत्येक ग्राइंडर हा किती 40 तास वीक मध्ये काम करतो. अँड इच पॉलिशर वर्क्स फॉर 60 आवर्स अ वीक. ग्राइंडर 40 तास काम करतो पूर्ण आठवड्यामध्ये किंवा पूर्ण वीक मध्ये, आणि पॉलिशर आहे तो 60 आवर्स काम करतो पर वीक मध्ये. ओके, आता हे काय दिलंय, 40 आवर्स वीक मध्ये एका ग्राइंडर साठी दिलंय, 60 आवर्स वीक मध्ये एका पॉलिशर साठी दिलंय. मग तुमच्याकडे टोटल ग्राइंडर्स किती आहेत, दोन ग्राइंडर्स आहेत. पॉलिशर्स किती आहेत, तीन पॉलिशर्स आहेत. ओके, नंतर काय दिलंय बघा त्यांनी, प्रॉफिट ऑन एन एम वन मॉडेल इज रुपीज 3 अँड ऑन एम टू मॉडेल इज रुपीज 4. हा जो सेंटेन्स आहे तो सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. काय सांगितलं त्यांनी, जो तुमचा प्रॉफिट आहे एम वन मॉडेलवरचा तो 3 रुपयाचा आहे आणि एम टू मॉडेलवरचा प्रॉफिट आहे तो 4 रुपयाचा आहे. म्हणजेच काय, मी तुम्हाला काल सांगितलं होतं की ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्टिव्ह फंक्शन लिहिता त्या ऑब्जेक्टिव्ह फंक्शन हे कशावर डिपेंड असतं, तर तुमच्या प्रॉफिटवर डिपेंड असतं. ओके, म्हणजेच तुम्हाला इथे व्हेरिएबल अलोकेशन कसे करायचे ते इथेच समजलं. तुम्हाला काय करायचं आहे, नंबर ऑफ जे नंबर ऑफ युनिट्स आहेत एम वन मॉडेलचे किंवा एम वन मॉडेलचे नंबर ऑफ युनिट आहेत त्यांना तुम्हाला व्हेरिएबल डिसाईड करायचं आहे, आणि नंबर ऑफ युनिट्स ऑफ एम टू मॉडेल त्याच्यासाठी तुम्हाला एक व्हेरिएबल डिसाईड करायचं आहे. कारण तुम्हाला एम वन आणि एम टू मॉडेलवरचं किंवा त्या मॉडेलसाठी प्रॉफिट दिला आहे, समजलं. सो तुम्ही ज्यावेळेस ऑब्जेक्टिव्ह फंक्शन डिक्लेअर कराल त्यावेळेस तुम्हाला हे जे सेंटेन्स आहे ते इम्पॉर्टंट आहे. ओके, नंतर त्यांनी काय सांगितलं बघा लास्ट सेंटेन्समध्ये, वॉट एव्हर इज प्रोड्युस्ड इन अ वीक इज सोल्ड इन अ मार्केट. जेवढं काय तुमचं एका वीकमध्ये प्रोडक्शन होतं ते काय केलं जातं, मार्केटमध्ये विकलं जातं. हाऊ शुड द मॅन्युफॅक्चरर अलोकेट हिज प्रोडक्शन कॅपॅसिटी टू द टू टाईप्स ऑफ मॉडेल्स सो दॅट ही मे मेक अ मॅक्झिमम प्रॉफिट इन अ वीक. म्हणजेच काय, त्यांनी या सेंटेन्समध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगतो काय सांगितलं, की एम वन आणि एम टूचे किती नंबर ऑफ युनिट्स त्यांनी एका वीकमध्ये प्रोड्यूस केले पाहिजेत जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त किंवा मॅक्झिमम प्रॉफिट होईल पर वीक. पुन्हा एकदा सांगतो, एम वन आणि एम टूचे किती नंबर ऑफ युनिट्स त्यांनी प्रोड्यूस केले पाहिजेत पर वीक जेणेकरून त्यांना मॅक्झिमम प्रॉफिट होईल. म्हणजेच काय, समजा आपल्याला ते काय करायचे, जी कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी आपल्याला किंवा ते फॉर्म्युलेशन आहे ते आपल्याला इथे दाखवायचं आहे, समजलं. मी कम्प्लीट प्रॉब्लेम मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलंय. ओके, सो मी ज्यावेळेस आता फॉर्म्युलेट करेन त्यावेळेस याचा स्क्रीनशॉट तुमच्या समोर ठेवा. ओके, सो आता मी तुम्हाला फॉर्म्युलेट करून दाखवतो. कम्प्लीट जी आपली एल पी पी आहे त्याला मी फॉर्म्युलेट करून दाखवतो तुम्हाला. तर बघा, आता आपण हा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा आहे हे मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा आपल्याला जो गिवन प्रॉब्लेम आहे तो कुठल्या टाईपचा दिलाय ते बघायचं. तुम्हाला शेवटला त्यांनी काय सांगितलंय, की तुम्हाला शेवटची जी सेंटेन्स आहे त्या शेवटच्या सेंटेन्स मध्ये बघा, तुम्हाला प्रॉफिट मॅक्झिमाइज करायचंय. म्हणजे हा जो गिवन प्रॉब्लेम आहे तो कुठल्या टाईपचा आहे, टाईप कोणता आहे त्याचा, मॅक्झिमायझेशन टाईप. मॅक्झिमायझेशन टाईपचा तुमचा गिवन प्रॉब्लेम आहे.
ओके त्याच्यामध्ये गिवन डेटा काय काय आहे ते बघा. सर्वात फर्स्ट तुम्हाला काय दिले M1 and M2 models दिले. ओके तुम्हाला काय दिले M1 and M2 models तुम्हाला दिले. आता मी काय करतो जो पूर्ण कंप्लीट डेटा आहे त्याला मी एका टॅब्युलर फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करणार. तर आता बघा कसं मी तुम्हाला वर्ड बाय वर्ड सांगतो. पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलंय की मॅन्युफॅक्चरर प्रोड्युसेस टू टाइप्स ऑफ मॉडेल M1 अँड M2. मग मी काय करणार इथे लिहून घेणार M1 टाइपचं मॉडेल M2 टाइपचं मॉडेल. दोन टाइपचे मॉडेल्स तुम्हाला दिलेत ते. त्याच्यानंतर काय दिलंय Each M1 model requires 4 hours of grinding and 2 hours of polishing. म्हणजेच काय त्याने दोन टाइपच्या प्रोसेस तुम्हाला दिल्या. M1 आणि M2 मॉडेलसाठी त्याने दोन टाइपच्या प्रोसेस तुम्हाला दिल्या. पहिलं M1 मॉडेलसाठी ग्राइंडिंग करावं लागतं, M1 मॉडेलसाठी पॉलिशिंग पण करावं लागतं. मग तुम्ही याला कसं लिहिणार? पहिल्यांदा समजा तुमच्याकडे कुठली प्रोसेस आहे तुम्ही ते लिहिणार प्रोसेसेस. ह्या प्रोसेस कोणत्या प्रोसेस आहेत तुमच्याकडे ते बघा. पहिल्यांदा तुम्हाला M1 साठी काय करावं लागतं? ग्राइंडिंग करावं लागतं. पुन्हा M1 साठी काय करावं लागतं? तुम्हाला पॉलिशिंग करावं लागतं. ओके म्हणजे दोन टाइपच्या तुमच्याकडे प्रोसेस आहेत. मग सेम M2 साठी पण आहे. M2 साठी ग्राइंडिंग करावं लागतं, M2 साठी पॉलिशिंग करावं लागतं. मी त्याला फक्त असं रिप्रेझेंट केलं. माझ्याकडे टोटल दोन मॉडेल्स आहेत, माझ्याकडे दोन प्रोसेसेस आहेत. ओके नंतर त्याने काय केले बघा. इच M1 मॉडेल रिक्वायर्स 4 आवर्स ऑफ ग्राइंडिंग. म्हणजेच काय M1 मॉडेलला ग्राइंडिंग साठी किती आवर्स लागतात? 4 आवर्स लागतात. ओके म्हणजेच काय तुम्हाला इथे काय लिहायचं आहे M1 साठी आणि M2 साठी काय लिहायचं तुम्हाला इथे प्रोसेसिंग टाइम काय तो तुम्हाला इथे दिलाय. ओके म्हणून काय प्रोसेसिंग टाइम M1 मशीन साठी ग्राइंडिंग केलं तर 4 तास लागतात. प्रोसेसिंग टाइम M2 मशीन साठी ग्राइंडिंग केलं तर आता त्याने किती दिलं बघा किंवा पॉलिशिंगचा त्याने टाइम दिला. आता बघा इच M1 मॉडेल रिक्वायर्स 4 आवर्स ऑफ ग्राइंडिंग. M1 मॉडेल ग्राइंडिंग साठी 4 आवर्स लागतात अँड 2 आवर्स ऑफ पॉलिशिंग. M1 साठी पॉलिशिंगला 2 आवर्स लागतात. ओके पहिल्या सेंटेंस मध्ये त्याने काय दिलं होतं बघा की Each M1 model requires 4 hours of grinding. M1 model ला 4 hours of grinding लागतं, M1 model ला 2 hours of polishing लागतं. असं त्यांनी पहिल्या सेंटेंस मध्ये दिलं होतं. नेक्स्ट ने काय केलं बघा. Whereas each M2 model requires 2 hours of grinding. M2 model ला grinding साठी 2 तास लागतात and 5 hours of polishing. M2 model ला polishing साठी 5 hours लागतात. समजलं? असा मी टॅब्युलर फॉर्म मध्ये टेबल क्रिएट करून घेतला. त्याच्यानंतर त्यांनी काय दिलंय बघा. द मॅन्युफॅक्चरर हॅज 2 ग्राइंडर्स अँड 3 पॉलिशर्स. इथे बाजूला लिहून घ्या. मॅन्युफॅक्चररकडे 2 ग्राइंडर्स आहेत आणि 3 पॉलिशर्स आहेत. काय सांगितलंय? 2 ग्राइंडर्स अँड 3 पॉलिशर्स. ओके इच ग्राइंडर. आता बघा त्यांनी काय दिलंय ग्राइंडिंग टाइम दिलाय किंवा इच ग्राइंडर वर्क्स 40 आवर्स अ वीक. म्हणजेच काय त्या ग्राइंडिंगची अवेलेबिलिटी दिली म्हणजे काय अवेलेबल टाइम दिलाय तो ग्राइंडर वीक मध्ये 40 तास किंवा 60 तास काम करू शकतो, त्याच्यावर काम करू शकत नाही. म्हणजेच तुम्हाला त्यांनी काय दिलंय अवेलेबिलिटी दिली. ओके त्यांनी काय दिलंय अवेलेबिलिटी दिली. त्यांनी अवेलेबिलिटी कशी दिली आहे बघा. काय झालं नेक्स्ट सेंटेंस मध्ये त्याने काय सांगितलंय द मॅन्युफॅक्चरर हॅज 2 ग्राइंडर्स 3 पॉलिशर्स. ते आपण लिहून घेतलं. त्यानंतर इच ग्राइंडर वर्क्स 40 आवर्स अँड इच पॉलिशर वर्क्स 60 आवर्स. ओके त्यांनी काय सांगितलंय प्रत्येक ग्राइंडर आहे तो किती तास काम करतोय 40 आवर्स आणि इच पॉलिशर आहे तो किती वेळ काम करतोय 60 आवर्स. ओके त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलंय प्रॉफिट सांगितलं प्रॉफिट ऑन M1 मॉडेल. प्रॉफिट
त्यांनी सांगितलंय एम वन मॉडेलवरचा प्रॉफिट आहे 3 रुपीज अँड एम टू मॉडेलवरचा जो प्रॉफिट त्यांनी सांगितलं तो आहे 4 रुपीज. ओके, एम वन मॉडेलवरचा जो प्रॉफिट आहे तो त्यांनी सांगितलंय 3 रुपीज. प्रॉफिट ऑन एम वन मॉडेल इज 3 रुपीज अँड प्रॉफिट ऑन एम टू मॉडेल इज 4 रुपीज. आणि त्याच्यानंतर त्यांनी लास्ट सेंटेन्स मध्ये काय सांगितलंय की एम वन अँड एम टू किती युनिट्स एम वन आणि एम टू चे बनवले पाहिजेत जेणेकरून एका वीक मध्ये त्यांना मॅक्झिमम प्रॉफिट होईल. ओके, असं त्यांनी क्वेश्चन मध्ये विचारलं. तुम्हाला गिवन डेटा जो एवढा सगळा दिलाय मी लिहून घेतला. आता बघा, त्यांनी ग्राइंडर साठी एका वीक मध्ये 40 तास दिलेत आणि पॉलिशर साठी त्यांनी एका वीक मध्ये 60 आवर्स दिलेत. पण टोटल तुमच्याकडे ग्राइंडर्स किती आहेत, तर 2 ग्राइंडर्स आहेत. म्हणजे तुमचा टाइम पण वाढला. एक ग्राइंडर 40 तास काम करत असेल तर 2 ग्राइंडर्स किती तास काम करतील, 80 आवर्स. ओके, एक पॉलिशर 60 तास काम करतो वीक मध्ये, मग तुमच्याकडे 3 पॉलिशर्स आहेत, मग किती झाले, 60 × 3 = 180 आवर्स. ओके, म्हणून मी मला सांगितलं होतं की हा डेटा आहे तो इम्पॉर्टंट आहे. आणि असं तुम्हाला ह्या फॉर्मॅटेड मध्ये तुम्हाला लिहून घ्यायचं असतं सगळ्या गोष्टी, समजलं. आता याला फक्त टॅब्युलर फॉर्म मध्ये तुम्हाला रिप्रेझेंट करायचं असतं. मग तो प्रोसेसिंग टाइम असेल, तुमच्या प्रोसेसेस असतील वेगळ्या वेगळ्या, तुम्ही त्याला असं रिप्रेझेंट करणं, समजलं. टॅब्युलर आता हे गरजेचं नसतं, तुम्हाला ज्यावेळेस फॉर्म्युलेशन सांगितलं जातं त्यावेळेस याला कोणतेही मार्क्स नसतात. मार्क्स तुम्ही कसे फॉर्म्युलेट करतात त्याला असतं. हे तुम्ही फक्त तुमच्या इन्फॉर्मेशन साठी लिहून घेतल्यात किंवा तुम्हाला फॉर्म्युलेशन सोपं जावं या गोष्टीसाठी तुम्ही या सगळ्या गोष्टी लिहून घेतल्या इथे. ओके, सो आता हा टॅब्युलर फॉर्म तुमच्याकडे समोर आहे. आता याच्यावरून फॉर्म्युलेट कसं करतात हे मी तुम्हाला दाखवतो. तर आपण हा जो कंप्लीट टेबल आहे तो थोडासा बाजूला बनवूया, सेपरेट बनवूया. आता फक्त नीट लक्षात घ्या, आपण काय बनवतो, मॅथमॅटिकल मॉडेल बनवतो. मॅथमॅटिकल मॉडेल बनवतो. आपली पहिली स्टेप काय होती, पहिली स्टेप होती ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. आपण काय करतो, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन डिक्लेअर करतो. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन काय होतं, आपलं आपल्याला प्रॉफिट दिला होता. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आपण डिनोट कशाने करतो, तुम्हाला सांगितलं होतं आजच्या लेक्चरला, झेड ने डिनोट करतो. तुम्हाला बघा मी प्रॉफिट तिथे लिहून दिला होता. प्रॉफिट काय होतं, पहिलं जे आपलं मॉडेल आहे, ओके, किंवा पहिलं जे आपलं कम्प्लीट सिस्टम आहे, किंवा पहिली जी आपली प्रोसेस आहे किंवा पहिलं जे आपलं मॉडेल आहे त्याच्यावर आपल्याला किती प्रॉफिट होता, 3 रुपीज. ओके, म्हणून प्रॉफिट ऑन एम वन मॉडेल इज 3 रुपीज अँड प्रॉफिट ऑन एम टू मॉडेल इज 4 रुपीज असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणून आपण ऑब्जेक्टिव्ह फंक्शन डिक्लेअर करायच्या अगोदर एक गोष्ट डिक्लेअर करणार, ते म्हणजे काय सांगतो तुम्हाला, व्हेरिएबल्स एक्स वन अँड एक्स टू. ओके, तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह फंक्शन डिक्लेअर करायच्या अगोदर एक्स वन अँड एक्स टू हे जे व्हेरिएबल्स आहेत हे तुम्हाला डिक्लेअर करावे लागतील. ओके, मग ते व्हेरिएबल्स डिक्लेअर काय करावे लागतात तर तुम्हाला सांगतो. तुम्हाला काय विचारलं, किती नंबर ऑफ युनिट्स एम वन मॉडेलचे तयार झाले पाहिजे आणि किती नंबर ऑफ युनिट्स एम टू मॉडेलचे तयार झाले पाहिजेत एका वीक मध्ये जेणेकरून त्या वीक मध्ये मॅक्झिमम प्रॉफिट होईल. ओके, मग एक्स वन कशासाठी केलाय, नंबर ऑफ युनिट्स प्रोड्यूस्ड ऑफ एम वन मॉडेल. ओके, एम वन मॉडेलचे किती नंबर ऑफ युनिट्स प्रोड्यूस झालेत किंवा त्याच्या रिलेटेड जे कॅल्क्युलेशन असेल त्याला मी कुठलं व्हेरिएबल अलोकेट केलंय,
तो एक्स वन. नेक्स्ट नंबर ऑफ यूनिट्स प्रोड्यूस्ड ऑफ एम टू मॉडल. ओके असं मी अलोकेशन करून घेतलं. सो एक्स वन आणि एक्स टू काय नंबर ऑफ युनिट्स प्रोड्यूस एम वन मॉडेल, एक्स टू म्हणजे काय नंबर ऑफ युनिट्स प्रोड्यूस ऑफ एम टू मॉडेल. मग ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मध्ये प्रॉफिट काय दिला होता आपल्याला, एम वन मॉडेल वरचा प्रॉफिट होता. एम वन मॉडेल वरती आपल्याला प्रॉफिट दिला होता 3 रुपीज आणि एम टू मॉडेल मध्ये आपल्याला प्रॉफिट दिला होता 4 रुपीज. ओके मग ऑब्जेक्टिव्ह फंक्शन कसं देणार, एम वन वरती काय एम वन साठी आपण कुठला व्हेरिएबल अलोकेट केलाय एक्स वन, म्हणून एक्स वन. एम वन चा प्रॉफिट काय 3 रुपीज म्हणून काय 3x1. प्लस एम टू साठी कुठला अलोकेट केलाय एक्स टू अलोकेट केलाय म्हणून एक्स टू. एम टू साठी प्रॉफिट किती आहे 4 रुपीज म्हणून 4. ओके म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह फंक्शन काय झालं 3x1 प्लस 4x2 आणि हे कशावरून आपण लिहिलं तर प्रॉफिट वरून लिहिलं. ओके नेक्स्ट बघा हे आपले झालं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. नंतर आपल्याकडे सब्जेक्ट टू कंडिशन, सब्जेक्ट टू कंडिशन मग आपल्याकडे काय होतो तो टेबल होता. बघा टेबल कसा होता, त्याच्यामध्ये एम वन आणि एम टू मॉडेल दिले होते, ग्राइंडिंग दिलं होतं आणि पॉलिशिंग दिलं होतं आणि अवेलेबिलिटी दिली होती. ओके एम वन साठी ग्राइंडिंग पीरियड काय होता 4-2. ओके एम टू साठी 2-5 आणि इथे होतं किती होतं 80 आवर्स आणि 160 आवर्स असं त्याचं होतं, सॉरी 180 आवर्स. ओके आता आपल्याला काय करायचं आहे याच्यावरून सब्जेक्ट टू कंडिशन किंवा कंडिशन्स लिहायचे आहे. तर बघा एम वन मॉडेलला ग्राइंडिंग साठी 4 तास लागत होते. मग एम वन मॉडेल साठी आपण कोणता व्हेरिएबल अलोकेट केलेला होता. ओके पहिल्यांदा आपल्याला काय 2 प्रोसेसेस आहेत, पहिली आहे ग्राइंडिंग प्रोसेस आणि दुसरी आहे पॉलिशिंग प्रोसेस. मग आपल्याला ज्यावेळेस आपण सब्जेक्ट टू कंडिशन किंवा आपण कॉन्स्टंट लिहितो ते कशावर डिपेंड असतात, तर कॉन्स्टंट हे नेहमी प्रोसेसवर डिपेंड असतात. ओके म्हणून तुम्हाला सांगितलं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन हे प्रॉफिटवर डिपेंड असतं, कॉन्स्टंट हे नेहमी तुमच्या प्रोसेस कोणत्या कोणत्या आहेत किंवा तुम्हाला केमिकल दिलं असेल तर केमिकलवर डिपेंड असतात, प्रोसेस दिला असेल तर प्रोसेसवर डिपेंड असतात. ओके सो बघा पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल, ग्राइंडिंग कॉन्स्टंट फाइंड करावे लागतील, नंतर पॉलिशिंग कॉन्स्टंट फाइंड करावे लागतील. ग्राइंडिंग कॉन्स्टंट काय होते, एम वन साठी ग्राइंडिंगला 4 तास लागतात, एम टू साठी ग्राइंडिंगला 2 तास लागतात. मग एम वन साठी तुम्ही व्हेरिएबल कोणता अलोकेट केलाय एक्स वन, एम टू साठी व्हेरिएबल कोणता अलोकेट केलाय एक्स टू, म्हणजे काय 4x1 + 2x2. एम वन साठी हे एम टू साठी हे ग्राइंडिंगचे कॉन्स्टंट. ओके त्याच्यानंतर पुढे होता तुमचा अवेलेबल टाइम, ग्राइंडिंग साठी अवेलेबल टाइम किती आहे 80 आवर्स. आता बघा इथे मेन जी कन्सेप्ट आहे ती तुम्हाला अप्लाय करायची असते. ओके इथे जी तुम्हाला मेन कन्सेप्ट आहे ती अप्लाय करायची असते, ती कन्सेप्ट काय आहे तुम्हाला आपल्याला गिवन प्रॉब्लेम हा मॅक्झिमायझेशन टाईपचा दिलाय, म्हणून तुम्ही ज्यावेळेस कॉन्स्टंट अलोकेट करता किंवा कॉन्स्टंट लिहिता त्यावेळेस कॉन्स्टंट मध्ये लेस दॅन इक्वल टू चे साईन यूज करतो. जर तुम्हाला कंप्लीट जो प्रॉब्लेम आहे तो मिनिमायझेशन टाईपचा असता तो कॉन्स्टंट मध्ये तुम्ही याच्याऐवजी उलट साईन यूज केलं असतं, ते म्हणजे ग्रेटर दॅन इक्वल टू. समजलं, तर ही गोष्ट तुम्ही फक्त लक्षात ठेवा किंवा ते तुम्हाला प्रॉब्लेम वरूनही समजलं किती दिलं त्यांनी लेस दॅन इक्वल टू 80 आवर्स. याचा मिनिंग काय होतो, तर जो एम वन मॉडेल जो का आहे तो त्याच्यावर 4 तास ग्राइंडिंग केलं जातं, एम टू मॉडेल आहे त्याला 2 तास ग्राइंडिंग केलं जातं आणि त्या दोघांचंही जे मॅन्युफॅक्चरिंग आहे ते 80 तासाच्या आतमध्ये कव्हर होतो. ओके असं त्याचं मिनिंग होतं. नेक्स्ट त्याने काय सांगितलं बघा पॉलिशिंग साठी, हे झाले आपलं ग्राइंडिंग कॉन्स्टंट. पॉलिशिंग साठी काय दिलंय बघा, सेम एम वन मॉडेलला पॉलिशिंग साठी 2 तास लागतात, एम टू मॉडेलला पॉलिशिंग साठी 5 तास लागतात. एम वन साठी एक्स वन अलोकेट केलाय मी व्हेरिएबल, एम टू साठी एक्स टू अलोकेट केलं.
आणि टोटल ला पॉलिशिंग टाइम किती लागतो तुम्हाला तर 180 आवर्स. प्रॉब्लेम तुमचा आहे मॅक्सिमाइजेशन टाइम म्हणून तुम्ही लेस देन इक्वल टू द साइन घेतला आणि ह्या कष्ट झाला तुमचा पॉलिशिंग मिस्टेक झाला. ओके सो असं फॉर्म्युलेशन केलं जातं. तर हे दोन सब्जेक्ट टू कंडिशन झाले. थर्ड टाइप असतो तुमचा डिसिजन व्हेरिएबल्स. डिसिजन व्हेरिएबल्स किंवा त्यांना म्हणतात नॉन नेगेटिव्हिटी कॉन्स्टंट. टोटल तुम्ही व्हेरिएबल्स कोणते कोणते युज केले याच्यामध्ये एक्स वन म्हणजे काय नंबर ऑफ युनिट्स प्रोड्यूस ऑफ एम वन मॉडेल आणि एक्स टू नंबर ऑफ युनिट्स प्रोड्यूस ऑफ एम टू मॉडेल असे दोन व्हेरिएबल तुम्ही युज केलं. म्हणजे आता बघा एम वन आणि एम टू जे मॉडेल्स आहेत ते झिरो पेक्षा कधी खाली असू शकतात का? काही ना काहीतरी असतील, झिरो असतील, वन असतील. एम वन चे झिरो मॉडेल तयार झाले असं असू शकतो, पण एम वन चे मायनस वन मॉडेल तयार झाले असं कधी असू शकतं का? नसतं. म्हणून काय करतात तुम्ही नॉन निगेटिव्हिटी कॉन्स्टंट ऍड करायचे असतात. म्हणजेच काय एम वन चे जे प्रोडक्शन आहे ते कधीही निगेटिव्ह नसेल असं तुम्हाला दाखवायचं असतं. म्हणजेच काय एक्स वन इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो, एक्स टू इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो. म्हणजेच काय नंबर ऑफ युनिट्स जे प्रोड्यूस होतील एम वन मॉडेलचे ते झिरो पेक्षा ग्रेटर असतील आणि नंबर ऑफ युनिट जे प्रोड्यूस होतील एक्स टू किंवा एम टू मॉडेलचे ते झिरो पेक्षा ग्रेटर असतील असे मी काय केलं डिक्लेअर केलं डिसिजन व्हेरिएबल्स. समजलं? तर हा झाला मॅक्झिमायझेशन टाईपचा प्रॉब्लेम किंवा मॅक्झिमायझेशन टाईपच्या प्रॉब्लेमचं फॉर्म्युलेशन. जर याच्यामध्ये कोणता डाऊट असेल तर तुम्ही मला विचारा. आपण काय करूया नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे मिनिमायझेशन टाईपचा तो आपण बघूया. प्रॉब्लेम नंबर सेकंड मला कोणता आहे? प्रॉब्लेम नंबर सेकंड आहे मिनिमायझेशन टाईपचा. मिनिमायझेशन टाईप ओके. त्याच्यामध्ये बघा मी तुम्हाला तो प्रॉब्लेम शेअर करतो. सगळ्यांना दिसतो प्रॉब्लेम? बघा याच्यामध्ये काय सांगितलंय बघा. अ पर्सन रिक्वायर 11, 12 अँड 14 युनिट्स ऑफ केमिकल ए बी सी रिस्पेक्टिव्हली फॉर हिज गार्डन. त्यांनी काय सांगितलंय एक गार्डन आहे त्याच्यामध्ये एक काम किंवा माणूस आहे त्या माणसाला तीन टाईपचे केमिकल रिक्वायर्ड आहेत ए बी सी. पहिल्या केमिकलचं नाव आहे ए, दुसऱ्या केमिकलचं नाव आहे बी आणि तिसऱ्या केमिकलचं नाव आहे सी. मग त्याची क्वांटिटी किती असेल? तर पहिल्या केमिकलचे 11 युनिट्स लागतात, बी केमिकलचे 12 युनिट्स लागतात आणि सी केमिकलचे 14 युनिट्स लागतात. ओके त्याच्या गार्डनसाठी. सेकंड सेंटेन्समध्ये काय दिलंय बघा. अ लिक्विड प्रॉडक्ट कंटेंट. त्या केमिकलमध्ये पण दोन टाईप येतात, लिक्विड प्रॉडक्ट मिळतं आणि सेकंड आहे तुमचं ड्राय प्रॉडक्ट तुम्हाला मिळतं. त्याने काय सांगितलं बघा लिक्विड प्रॉडक्ट कंटेंट 5, 4 and 2 युनिट्स ऑफ ए बी सी रिस्पेक्टिव्हली पर जार. ए ड्राय प्रोडक्ट कंटेंट 4 to 1 युनिट्स ऑफ ए बी सी पर कॅटन. ओके सो त्याने काय सांगितलंय प्रत्येक प्रोडक्टची अवेलेबिलिटी दिले. म्हणजेच काय लिक्विड प्रोडक्ट असेल तर त्याची अवेलेबिलिटी दिले त्यांनी आणि ड्राय प्रोडक्ट असेल त्याची त्यांनी अवेलेबिलिटी दिली. ओके इफ अ लिक्विड प्रोडक्ट सेल्स 4 rupees पर जार अँड ड्राय प्रोडक्ट सेल्स 3 rupees पर कार्टून देन हाऊ मेनी ऑफ इच शुड बी परचेस्ड इन ऑर्डर टू मिनिमाइज कॉस्ट अँड मीट द रिक्वायरमेंट. म्हणजेच काय तर प्रोडक्ट ड्राय प्रोडक्ट आणि जे तुमचे लिक्विड प्रोडक्ट आहे ते किती विकले गेले पाहिजेत जेणेकरून तुमच्या कम्प्लीट प्रॉडक्टची ओव्हरऑल कॉस्ट कमी होईल असं त्यांनी विचारलं. समजलं? तर ह्या प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट करून घ्या तुम्ही, हा प्रॉब्लेम समोर ठेवा, मी याचं फॉर्म्युलेशन तुम्हाला दाखवतो. सिम्पल प्रॉब्लेम आहे, काही याच्यामध्ये कठीण नाही आहे. फक्त हा प्रॉब्लेम मी जेव्हा फॉर्म्युलेट करेन त्यावेळेस तुमच्या समोर ठेवा. ओके म्हणजे तुम्हाला जास्त चांगलं समजेल. तर बघा त्यांनी फर्स्ट त्याच्यामध्ये काय केलंय ते बघा. त्यांनी काय सांगितलंय अ पर्सन रिक्वायर्स 11, 12 and 14 युनिट्स ऑफ केमिकल ए बी सी. म्हणजेच काय दिले त्यांनी केमिकल्स दिले. त्यांनी काय केलंय केमिकल्स दिले, केमिकल्स दिले. केमिकल्स कोणते कोणते दिले? ए बी आणि सी टाईपचे केमिकल दिले. ए बी आणि सी टाईपचे केमिकल्स दिले.
ओके मग त्याच्यासाठी काय दिलंय ए बी सी त्यांनी काय दिलंय 11 12 अँड 14 युनिट्स ऑफ केमिकल असं त्यांनी सांगितलं म्हणजेच काय त्याच्या मिनिमम रिक्वायरमेंट किती आहे 11 12 आणि 14 युनिट्स लागणारच आहे मग त्यांनी काय दिले असे लिहून घेऊ आपण मिनिमम रिक्वायरमेंट ए युनिट ची किती युनिट लागणार आहे तुम्हाला ए जो केमिकल आहे त्याच्या 11 युनिट लागणार आहे ए केमिकलचे 11 युनिट बी केमिकलचे 12 युनिट्स आणि सी केमिकलचे 14 युनिट्स असं त्यांनी मिनिमम रिक्वायरमेंट दिलं नेक्स्ट तुम्हाला काय सांगितलं बघा अ लिक्विड प्रोडक्ट कंटेन्स म्हणजे तुम्हाला काय दिलं तरी दोन टाइपचे प्रोडक्ट्स दिले एक दिलं तुम्हाला लिक्विड प्रोडक्ट आणि सेकंड दिलं तुम्हाला ड्राय प्रोडक्ट ओके लिक्विड प्रोडक्ट कंटेन्स 5 4 3 युनिट्स ऑफ ए बी सी म्हणजे काय लिक्विड प्रोडक्ट कंटेन्स 5 4 अँड 2 युनिट्स ऑफ ए बी अँड सी ओके त्याच्यानंतर ड्राय प्रोडक्ट कंटेन्स 4 2 1 युनिट्स ऑफ ए बी सी आणि त्यांनी शेवटला काय सांगितलंय इफ द प्रोडक्ट सेल्स 4 रुपीज लिक्विड प्रोडक्ट सेल 4 रुपीज पर जार म्हणजे काय लिक्विड प्रोडक्ट साठी त्यांनी काय दिले रुपीज किंवा त्याची कॉस्ट काय दिले तर 4 रुपीज दिले आणि ड्राय प्रोडक्ट साठी त्यांनी कॉस्ट दिले पर प्रोडक्ट ची ती आहे 3 रुपीज ओके आता बघा मिनिमायझेशन टाइपचा प्रॉब्लेम आहे तुम्ही सगळा डेटा जो होता तो तुम्ही इथे लिहून घेतला आणि असा टेबल क्रिएट केला हवा असेल तर लिक्विड प्रोडक्ट साठी जो तुमचा लिक्विड प्रोडक्ट आहे त्याची कॉस्ट आहे 4 रुपीज आणि जो तुमचा ड्राय प्रोडक्ट आहे त्याची कॉस्ट आहे 3 रुपीज इथे बाजूला लिहून घेऊ ओके आता बघा पटकन आपण या कंप्लीट एलपीपीला फॉर्म्युलेट करूया सर्वात फर्स्ट स्टेपला काय दिलं जातं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन दिलं जातं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन ऑब्जेक्टिव्ह फंक्शन कुठल्या टाइपचं असणार आहे तर आता मिनिमायझेशन टाइपचं असणार मिनिमाइज झेड इज इक्वल असे लिहितात ओके जे मॅक्झिमाइज असतं ते मॅक्झिमाइज झेड इज इक्वल बघा त्यांनी काय दिलंय प्रोडक्ट लिक्विड प्रोडक्ट आणि ड्राय प्रोडक्ट साठी तुम्हाला कंप्लीट ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या तुम्हाला त्यांनी दिल्या मग तुम्ही काय करणार फर्स्ट स्टेप याच्या अगोदरचे पण फर्स्ट स्टेप काय असणार आहे तुम्हाला x1 आणि x2 अलोकेट करून द्यावे लागतील ओके मग x1 कशाला म्हणणार नंबर ऑफ युनिट्स ऑफ ड्राय प्रोडक्ट किंवा नंबर ऑफ युनिट्स ऑफ x1 ला म्हणा लिक्विड प्रोडक्ट अँड नंबर ऑफ युनिट्स ऑफ ड्राय प्रोडक्ट ओके x1 आणि x2 तुम्ही असे अलोकेट करून घ्या त्याच्यानंतर याच्यावरून तुम्ही काय करणार तुम्हाला काय दिलेलं जो लिक्विड प्रोडक्ट होता जर 4 रुपयाला तुम्हाला विकायचं आहे तरी लिक्विड प्रोडक्ट साठी तुम्ही कोणाला अलोकेट केलं x1 ला केलं म्हणून x1 लिहून घेणार आणि विकायचे किती 4 रुपयाला म्हणून 4x1 प्लस ड्राय प्रोडक्ट किती रुपयाला विकायचे आहे 3 रुपयाला आणि ड्राय प्रोडक्टला कोणत्या व्हेरिएबल अलोकेट केलाय x2 म्हणून तुमचा जे मिनिमायझेशनचं जे फंक्शन होतं ते कसं झालं 4x1 प्लस 3x2 ओके बघा हे झालं आपलं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन नेक्स्ट आपल्याला तुम्हाला काय करायचं आहे सब्जेक्ट टू कंडिशन किंवा कॉन्स्टंट फाइंड करायचे समजलं आता कॉन्स्टंट कसे फाइंड करणार आपला जो गिवन प्रॉब्लेम आहे हा कसा प्रॉब्लेम आहे मिनिमायझेशन टाइपचा प्रॉब्लेम आहे मग याच्यामध्ये बघा तुम्हाला केमिकल्स दिले ओके मग आता बघा ए केमिकल साठी आपण काय केलंय लिक्विड प्रोडक्ट आणि ड्राय प्रोडक्ट कन्सिडर केले मग आता काय केलंय लिक्विड प्रोडक्टला आपण x1 ने कन्सिडर केले ड्राय प्रोडक्टला आपण नंबर ऑफ प्रोडक्ट x2 ने कन्सिडर केले मग लिक्विड प्रोडक्ट आहे तुमचा आणि त्याचा कोणत्या टाइपचा आहे ए केमिकल टाइपचा असेल तर नंबर ऑफ युनिट किती दिले त्यांनी 5 दिले म्हणून काय पहिल्यांदा 5x1 प्लस ड्राय प्रोडक्ट तुमच्याकडे असेल तुमच्याकडे समजा ड्राय प्रोडक्ट असेल ओके केमिकल ए टाइप आहे त्याला किती दिले त्याने नंबर ऑफ युनिट 4 युनिट दिले आणि ड्राय प्रोडक्टला तुम्ही किती दिले x2 दिले सेम तसं लिक्विड प्रोडक्ट आहे बी टाइपचे किती युनिट दिले 4 युनिट दिले ओके आणि लिक्विड प्रोडक्टला आपण काय केलं अलोकेट x1 केलं ड्राय प्रोडक्ट आहे
नंबर ऑफ क्यों कौन सा केमिकल है तो बी केमिकल है नंबर ऑफ यूनिट कितने 2 है 2x2 सेम लिक्विड प्रोडक्ट है सी यूनिट है लिक्विड प्रोडक्ट लगे कितने 2x2 ड्राई प्रोडक्ट है केमिकल सी है त्याच्यानंतर किती युनिट्स लागतात तुम्हाला एक सिंगल युनिट लागतो प्रॉब्लेम आहे मिनिमायझेशन टाइपचा म्हणून तुम्ही कोणता साइन यूज कराल ग्रेटर दॅन इक्वल टू साइन यूज कराल ओके माता ग्रेटर दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल मिनिमम रिक्वायरमेंट तुम्हाला काय दिला होता प्रोडक्ट ए साठी मिनिमम रिक्वायरमेंट 11 प्रोडक्ट बी साठी मिनिमम रिक्वायरमेंट 12 प्रोडक्ट सी साठी मिनिमम रिक्वायरमेंट 14 ओके हे काय झालं तुमचे सब्जेक्ट टू कंडिशन किंवा कॉन्स्टंट झाले त्याच्यानंतर थर्ड टाइप असतो तो असतो नॉन निगेटिव्हिटी कॉन्स्टंट तुम्ही कोणते कोणते व्हेरिएबल यूज केले आहेत x1 आणि x2 ओके मग तुमचे ड्राय प्रोडक्ट जे आहे ते आणि लिक्विड प्रोडक्ट जे आहे ते आणि ड्राय प्रोडक्ट आहे ते त्याचे जे नंबर ऑफ युनिट्स असतील ते 0 पेक्षा कसे असणार आहेत ग्रेटर असणार आहेत म्हणून तुम्ही काय करणार x1 इज ग्रेटर देन 0 आणि x2 इज ग्रेटर देन 0 समजलं तर मी तुम्हाला दोन टाइपचे प्रॉब्लेम्स सिंपली तो एक्सप्लेन करून सांगितलं किंवा फॉर्म्युलेट करून सांगितलं ओके जर तुम्हाला दोन्ही टाइपच्या प्रॉब्लेम मध्ये जर कुठलाही डाउट असेल तर तो माझ्याकडे लवकरात लवकर क्लियर करून घ्या आणि ज्यावेळेस मी हे फॉर्म्युलेशन सांगितले त्यावेळेस तो जो एग्जाम्पल आहे ते जे वर्ड प्रॉब्लेम आहे तो वर्ड प्रॉब्लेम तुमच्या समोर ठेवा आणि त्याच्यानंतरच हे फॉर्म्युलेशन एकदा चेक करा ओके तुम्हाला या सगळ्या गोष्टी इझिली अंडरस्टँडेबल आहेत ओके सो आजच्या लेक्चरला मी तुम्हाला दोन टाइपचे प्रॉब्लेम्स कव्हर केले एक होता मॅक्झिमायझेशन टाईप एक होता मिनिमायझेशन टाईप फायनल समरी त्याची काय झाली की मिनिमायझेशन टाईपचा प्रॉब्लेम असेल तर याच्यामध्ये मिनिमायझेशन झेड लिहितात आणि तो प्रॉफिटवर लिहिला जातो जर मॅक्झिमायझेशन टाईपचा जर प्रॉब्लेम असेल तुम्हाला फायनल याची समरी सांगतो जर तुमचा गिव्हन प्रॉब्लेम हा मॅक्झिमायझेशन टाईपचा असेल तर मॅक्झिमाइज झेड असे लिहितात आणि झेड हा प्रॉफिटवर दिला जातो ओके त्याच्यानंतर मॅक्झिमायझेशन टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये जेव्हा तुम्ही सब्जेक्ट टू कंडिशन असं लिहिलं जातं तेव्हा ते कशावर डिपेंड असतं तर तुमच्या प्रोसेसवर डिपेंड असतं ओके आणि शेवटचं तुम्ही ज्यावेळेस डिसिजन व्हेरिएबल्स तुम्ही डिसाईड करता ते कसे असतात ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असले पाहिजे ज्यावेळेस तुमचा मिनिमायझेशन टाईपचा प्रॉब्लेम असतो त्यावेळेस तुम्ही झेड मिनिमाइज लिहिता तो कशावर डिपेंड असतो तो तुमच्या कॉस्टवर डिपेंड असतो तुमच्या प्रॉडक्टची कॉस्ट काय मी पण आता लिहिताना बघा तुम्हाला दिलं होतं लिक्विड प्रॉडक्टची कॉस्ट दिली होती तुम्हाला 3 रुपीज अशी काहीतरी आणि ड्राय प्रॉडक्टची कॉस्ट तुम्हाला दिली होती त्याच्यावरून आपण झेड लिहिला होता ओके म्हणजेच काय मॅक्झिमायझेशन टाईप मध्ये मॅक्झिमाइज प्रॉफिट करायचा असतो म्हणून झेड प्रॉफिटवर लिहिता मिनिमायझेशन टाईप मध्ये मिनिमाइज कॉस्ट करायची असते किंवा कॉस्टला मिनिमाइज करायचं असतं म्हणून तुम्ही कॉस्टवर झेड लिहिता सब्जेक्ट टू कंडिशन मध्ये तुम्ही कसं कशावर डिपेंड केला होता तर तुमच्याकडे ड्राय किंवा तुमचं प्रोडक्ट काय त्याच्यावर तुम्ही डिपेंड होता ओके आणि सेम डिसिजन व्हेरिएबल इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 समजलं इथे ही फायनल समरी आहे अशा टाईपचे थोडेसे असतात सब्जेक्ट टू कंडिशन चेंज होत असतं तुम्ही प्रोसेस तुमच्याकडे मशीन दिलेत आणि प्रोसेस दिले तर तुम्ही असे लिहिता समजा तुमच्याकडे टाईप्स दिलेत केमिकल्सचे आणि तुम्हाला किंवा कुठल्या पण दुसऱ्या गोष्टीचे टाईप दिलेत आणि त्याच्या करस्पॉन्डिंग दोन टाईप्स किंवा त्याच्या अंडर सब अंडर दोन टाईप दिले तर तुम्ही त्याला तसं लिहू शकता हे तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही कसं ऍडजस्ट करता एक्झाम्पलला समजलं ठीक आहे तर होप सो तुम्हाला या ज्या सगळ्या गोष्टी आहेत जो फॉर्म्युलेशन ऑफ LPBI हा कम्प्लीट पार्ट समजला असेल ओके थँक्यू